नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आजच्या सोमवारचे सकाळचे 11 वाजलेले आहेत. दिवसभरातल्या काही महत्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढत असतानाच मुंबईकरांना मात्र आज सकाळपासूनच तापमान थोडंसं हलकं थंड असं बघायला मिळत आहे, अनुभवायला मिळत आहे. सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ असं वातावरण जाणवत आहे आणि या सगळ्याविषयीच आपण अधिक जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. मुंबईमध्ये गेले 2 महिने प्रचंड गर्मी आणि प्रचंड उकाडा होता आणि आता मात्र परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. वातावरणामध्ये बदल झालेला आहे. सकाळपासून, सोमवारी सकाळपासून वातावरण ढगाळ झालेलं आहे. हे मुंबईतील वरळी या परिसरातील ही दृश्य आपण पाहत असाल तर वरळी सीफेस या परिसरामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. मुंबईत आणि मुंबई उपनगरमध्ये नेहमीच्या तुलनेने आज सकाळपासून थोडासा गारवा जाणवतो. याचं कारण आहे की मुळात गेल्या काही 2 महिने प्रचंड ऊन होतं. कमाल तापमानाचा पारा हा 37-38 पर्यंत गेला होता. तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये हा पारा साधारणतः 45 च्या वर देखील गेला होता. चंद्रपूरमध्ये तर 48 पर्यंत पारा गेला होता. कुलाबा वेधशाळेच्या माहितीनुसार येत्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी देखील पडण्याच्या शक्यता वर्तवली जाते. जो एक अवकाळी पाऊस म्हणतात किंवा मान्सून येण्यापूर्वी जो पाऊस असतो तसाही पाऊस काही भागांमध्ये पडेल असं सांगितलं जात आहे. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, त्याप्रमाणे मुंबईत देखील ढगाळ वातावरण राहील. हलक्या पावसाच्या सरी देखील पडतील अशा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एकूणच मान्सून हा मुंबईला साधारणतः 10 जूनपर्यंत येतो नेहमीप्रमाणे, तसाच त्याचा प्रवास असेल असं म्हटलं जातं. पण तत्पूर्वी मुंबईकरांना ढगाळ वातावरणामुळे हलकासा दिलासा मिळालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.